हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपला 7वा दिवस आहे. 7वा अध्याय पाहणार आहोत आपण. रंगपंचमीच्या पण शुभेच्छा सगळ्यांना. तर है ना, आपण मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम् येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टम् स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इतिनामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. अनंत वैष्णव की जय. ना आपण महाभारताची पुढची स्लाइड घ्या. हा आपण आपला 7वा अध्याय बघूया. त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. हा तर निरपेक्ष ज्ञान असं प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे. हा तर इथे ना कृष्ण आपल्याला एक दृष्टी देतात आहेत की आपण कशा कशा कृष्णांना पाहू शकतो. म्हणजे कुठली कुठली रूप तुम्ही ते बघाल, बघितल्यावर आठवणार की हे तर कृष्ण आहेत म्हणून त्यांनी दिलंय आपल्याला. हा आणि विज्ञान, जेव्हा ज्ञान असतं ना ते तुम्ही आयुष्याशी जोडता किंवा प्रत्यक्षात उपयोगात आणता तेव्हा ते ज्ञान विज्ञान असतं. हा तर असा हा ज्ञान विज्ञान योग आहे कृष्णांविषयी. आणि अजून अजून ज्ञान आता आपण मिळवत जाऊ. वाचा वाचा माताजी. आताजी एक मिनिट, हे कर्णोदक शाही विष्णू त्या सांगा त्यांना कृष्णांचा अवतार आणि हे सगळे छोटे छोटे हाँ म्हणजे ब्रह्मांड आहेत सगळे अनेक. हाँ ऍक्च्युली कसं असतं ना, थांबा मी तो श्लोकच बघते त्याच्यात माहिती दिलेली आहे त्याची मला. पाचवा श्लोक आहे बघा. हे ना आपण थांबा एक मिनिट. संपूर्ण जगात तर है ना आपण एक रचना बघणार जेव्हा आपण गोलोक वृंदावन पाहू ना तेव्हा की कसे कसे आता आपल्यापर्यंत कसे येतात. आपल्या परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण असतात. हा तर हे पहिलं असतं त्यांचं विस्तारित रूप आहे ती. हा हे महाविष्णू म्हणायचं. हे जे समोर दिसतायत ना हे पहिलं तत्व महाविष्णू. हा यांना नमस्कार करूया. सगळ्यात वरती गोलोक वृंदावन धाम आहे त्याच्या खाली येतात महाविष्णू. तर तिथून विस्तारित हे पहिलं विस्तारित रूप. तीन विस्तारित रूप आहेत. मग ती दिसतायत बघा शेजारी अंडी ब्रह्मांड. हा तर ह्यांच्या एका श्वासाबरोबर म्हणजे श्वास त्यांनी बाहेर सोडला की कोट्यावधी ब्रह्मांड बाहेर येतात. हा म्हणजे त्यांच्या आत ती सगळी तत्व असतात. सृष्टी निर्माण करण्यासाठी जे म्हणून काय लागतं ते सारं विस्तारित रूपात असतं ह्या महाविष्णूंच्या. त्यांच्या आतूनच ही ब्रह्मांड बाहेर येतात. हा त्यांनी श्वास बाहेर सोडला की आत घेतला श्वास परत की ज्या सिच्युएशन मध्ये तशी आत जातात त्यांच्या.
आणि तिथे राहतात, आणि जेव्हा पुढच्या श्वासाला ती बाहेर येतात तर असं नाही की झालं सगळी बेरीज वजाबाकी सेम झाली, पुन्हा नवीन क्लिअर हिस्ट्री करून टाकली, असं होत नाही. तर ते पुढे पुन्हा पुढच्या श्वासाबरोबर जेव्हा ब्रह्मांड बाहेर येतात तेव्हा तुम्ही जिथं होता तिथून झोपेत ना आपण आज उठतो आणि झोपताना उद्या सकाळी उठतो आणि कंटिन्यू होतं ना पुढे सेम तसंच ते कंटिन्यू होतं, असं हे महाविष्णू आहेत. त्याच्यानंतर असतात आता ते म्हणजे त्याच्यानंतर गर्भोदक्षयी विष्णू असतात. मग गर्भोदक्षयी विष्णू ह्या प्रत्येक ब्रह्मांडात फोटो मध्ये दिसतंय बघा तुम्हाला. बराचसा हिस्सा ह्या ब्रह्मांडाचा गर्भोदक्षयी विष्णूनी हे केलेला असतो, व्यापलेला असतो, आणि आपलं असतं ना हे सगळं हे त्याच्या थोड्या भागात असतं. तिथे खाली एका ह्याच्यात दिसतंय बघा, लक्ष्मी माता त्यांच्या चरणाजवळ बसल्या आहेत वगैरे, हे गर्भोदक्षयी विष्णू असतात. आणि मग आहे ना ह्या ब्रह्मांडाच्या आत ते गर्भोदकशाही विष्णू म्हणजे सगळं निर्माण जेव्हा करतात प्रवेश पण करतात, मग तिसरे असतात क्षीरोदकशाही विष्णू. हे सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्व व्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होतात. म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू जे असतात ना तेच स्वतःचा इतका विस्तार करतात की ह्या ब्रह्मांडामधल्या अणु अणु मध्ये सजीवांच्या हृदयात तर असतात पण अणु अणु मध्ये ते स्वतःचा परमात्मा रूप विस्तार करतात, असे ते महाविष्णू क्षीरोदकशाही विष्णू आणि गर्भोदक शाही आणि विष्णू माताजी अशी हे गर्भोदकशाही रचना आहे. हा विष्णूच्या नाभीमधून हा कोणी दोन नंबर, हा दोन नंबरला गर्भोदकशाही विष्णू. ऍक्च्युअली फोटो आल्यानंतर सांगूया, ते कसं आहे ना ठीक आहे चालेल. गर्भोदकशाही विष्णू हे ब्रह्मांडात आहेत ना त्यांच्या नाभीमधून येतं ब्रह्मांड म्हणजे कमळ वगैरे, आपण नंतर मग त्या स्लाइड मध्ये दिसेल ना तेव्हा सांगते. हा ठीक आहे चालेल. नाभीतून कमळ येतं मग ब्रह्माजी वर येतात असं. हा ठीक आहे. वाचा वाचा हरे विष्णू. कृष्णा श्री भगवान उवाच. मय्या सक्त मना पार्थ योगम युज्जन्मदाश्रयः असंशयम समग्रम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान शमिका माताजी तुम्ही वाचणार का अनुवाद? हाँ. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसं जाणू शकशील ते आता ऐक. तात्पर्य, भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितलेले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णाच्या कधी स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तीचेही वर्णन आहे. हरे कृष्ण माताजी. हाँ तर आहे ना इथे कृष्ण काय म्हणतात की हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे आणि निसंदेह जाणू शकशील. म्हणजे श्रीकृष्णांना जाणायचं असलं आणि काय कृष्णांच्या आणि जवळ जायचं असलं तर काय करायचंय ते आता कृष्ण सांगतायत. कारण आहे ना ही म्हणजे एक श्लोकात ह्याच अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे की हे आपण स्वतः थोडं कष्ट घ्यावं लागतं कृष्णांना जाणून घेण्यासाठी. म्हणून ह्या अध्यायाचं नावच ज्ञान विज्ञान योग आहे. जे दिसेल ते तुम्ही थोडं स्वतःला सवय लावून घ्यायला हवी, हे दिसलं की हा हे कृष्णाने दिलंय वगैरे. कारण आता ह्याच्यानंतरच्या श्लोकात तुम्ही बघाल इथे खूप कमी लोक कृष्णांपर्यंत म्हणजे त्यातनं पण तुम्ही ध्यान धारणेत जर का ब्रह्मावर मन स्थिर करणारी वगैरे ती आणि तिथंच थांबणारी जरा संख्या जास्त आहे. पण तुम्हाला आपण जे श्यामसुंदर रूप म्हणतो ना कृष्णांचं गोलोक वृंदावन मध्ये दिसतं ते रूप आहे ना ते देवी देवतांना सुद्धा दिसत नाही, एवढं दुर्मिळ आहे त्याचं म्हणजे साक्षात्कार किंवा त्यांनी दर्शन देणं वगैरे खूप म्हणजे खूप ते फक्त त्यांच्या शुद्ध भक्तांनाच शक्य होणार. हा तर मग त्यामुळे कृष्ण काय सांगतायत तर त्यांना जर का तुम्हाला जाणू शकायचं असेल ना तर पूर्ण आपल्या अंतःकरणात कृष्ण हवेत, त्यांच्याविषयी विचार, त्यांची भक्ती. हा म्हणजे कृष्णांच्या भावनेने योगयुक्त होऊन त्यांच्यावर मन आसक्त करून मग आपण त्यांना जाणू शकू. तर आता ह्या अध्यायात आहे ना कृष्णाने वर्णन केलंय की 4 लोक अशी
जी कृष्णांकडे येतात, आणि चार लोक अशी जी कधीच कृष्णांकडे जात नाही. हा अशा, आणि थोडं त्यांच्या ऐश्वर्याचं पण, ते विभू आहेत. हा ते म्हणजे पूर्ण, आपण त्या षड ऐश्वर्याने परिपूर्ण बघितली ना, तर त्यांची ऐश्वर्य खूप आहेत. तर ते कसे प्रकट करतात ते पण इथे सांगितलंय. हा बघूया आपण. हा माता पुढची स्लाइड. हरे कृष्णा मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. शमिका माताजी हरे हाँ कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एकदास मला तत्वत्व जाणतो. हरे कृष्ण माताजी. हाँ आहे बघा, तुम्ही कृष्णांना तत्वतः जाणायचंय, म्हणजे मुळातून ते काय आहेत, कृष्ण म्हणजे काय असं. तर ही मॅरेथॉन सुरू होतानाची पहिली गर्दी बघायची. कुठे पण मॅरेथॉन, हौशी असली, मिनी मॅरेथॉन असली, काही असली, तरी सुरुवातीला जेव्हा झेंडा दाखवला जातो तेव्हाची गर्दी बघा. आणि मॅरेथॉनच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किती हे असते, म्हणजे जेव्हा शेवटच्या टप्प्यांमध्ये फिनिश लाईन कडे पोहोचणारी खूप कमी असतात, कारण एवढं जास्त किलोमीटर रनिंग तर लांबच चालायची पण सवय नसते. तर ही सेम एक्झॅक्ट सिच्युएशन कृष्णांच्या भक्तीची आहे. हा तुम्हाला त्यांच्याविषयी हौशी खूप दिसतील, पण ती पण कमीच आहेत. हा मी पहिल्याच क्लासमध्ये सांगितलं होतं की कृष्णांची, राधा कृष्णांची आपल्यावर थोडी तरी कृपा झाल्याशिवाय, त्याच्यानंतर गुरुंची, आपण ह्या मार्गावर ना चालू नाही शकत. मग खूप जण तुम्हाला सापडतील की हा तो क्लास केला पण मला काही कळलं नाही, मग दिलं मी सोडून, आहे तसं आयुष्य. 18 दिवसांचा क्लास केला, किंवा एकेकांच्या मंदिरांची वगैरे घराच्या शेजारी असतात, तरी पण ती लोक कधी त्या मंदिरात जाऊन ह्या ज्ञानाच्या मार्गावर चालायचा प्रयत्न नाही करत. कारण काय असतं त्याला, तर हेच की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच आधी सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यातलाच एखादा कोणतरी म्हणजे कृष्णांना तत्वतः जाणू शकतो. एवढं दुर्मिळ असं आहे हे. त्यामुळे ना आपण भक्ती मार्ग काल आपण शिकलो तो एकमेव पर्याय आहे, की भक्ती मार्गाशिवाय ह्या तिने दुसरा कुठला हे नसतो. तुम्ही म्हणाल तर थोड्या कथा श्रवण करायला हव्यात, हरिनाम जप करायला हवं, ज्यामुळे तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, मनात कृष्णासाठी जागा तर पाहिजे ना. तर कुठेतरी म्हणजे रिकामी जागा असेल तर कुठेतरी त्यांचे विचार वगैरे येऊन बसतील. तर तुमचं हृदय शुद्ध होणार तुम्ही जप कराल तसं, मन आणि कृष्णांचा विचार करेल, आणि तरच तुम्ही जसे जसे कृष्णांच्या जवळ जाल ना, तसे तसे हळूहळू तुम्हाला मग ती दृष्टी येते. ते टप्पे शिकले होतो ना आपण, पहिल्यांदा ब्रह्म स्वरूप, मग परमात्मा स्वरूप, आणि मग श्यामसुंदर भगवान स्वरूप, असं आपल्याला जाणवून घ्यायची इच्छा होते, जाणवायला सुरू होतं. इथंच आता ह्याच श्लोकाचं जे स्पष्टीकरण आहे ना, त्यात त्यांनी शेवटी दिलेलं आहे, म्हणजे तिथे एक ह्याच्यातला भक्ती रसामृत सिंधू म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यातला एक श्लोक आहे, मी फक्त त्याचा अर्थ वाचते की अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही, परंतु भक्तांनी केलेल्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भगवंत भक्तांपुढे प्रकट होतात. म्हणजे त्यांची आपल्यावर कृपा असावी लागते, तरच आपण त्यांना जाणू शकू, आणि त्यासाठी तुम्हाला भक्तीच्या मार्गावर चालावं लागतं. हा माताजी पुढची स्लाइड. आणि ही अशी दुर्मिळ गोष्ट आहे, तुम्ही आजूबाजूला स्वतः थोडं निरीक्षण कराल ना तर लक्षात येईल. हा आता बघा, भगवंतांना जाणण्याची मुख्य म्हणजे इच्छा व्हावी लागते. खूप कमी लोक असतात, हा आधी त्या मॅरेथॉन मध्ये स्टार्टला येतात, की ज्यांना हे शरीर म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो, हे शरीर काय आहे, हा आत्मा काय, परमात्मा काय, हे असे प्रश्न पडणं आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी काहीतरी धडपड करणं खूप कमी लोक करतात. आणि ती जिथून जिज्ञासा सुरू होते तिथून तुमचे कृष्णाकडे वाटचाल खरी सुरू होते. तोपर्यंत कृष्णांना काही गरज नाहीये तुमच्या समोर येऊन बसून मी हाय वगैरे सांगण्याची.
परिश्रम तुम्हाला घ्या, आपण स्वतःला घ्यावे लागणार आहे ना। मग इथे बघा, भगवंतांना एकतर जाणण्याची इच्छा, त्याच्यानंतरचा टप्पा असतो तुम्हाला योग्य गुरु भेटायला हवा। कारण बघितलं ना, गुरु शिष्य परंपरेतलं ज्ञान हवं, तरच तुम्ही कुठेतरी पोचाल। जे शुद्ध ज्ञान आहे, कोणाच्या मनाला वाटतं अद्वैत अद्वैत काहीही लिहिलं, ज्याला काय बे म्हणजे ज्याला बेस नाही, कशाचा सपोर्ट नाही, कशाचा अभ्यास नाही, असे वाचून तुम्ही विचित्र मीमांसा कुठे पोहोचणार नाही। त्यामुळे योग्य गुरु हवे, आणि मग योग्य गुरूंच्या निर्देशनाखाली हळूहळू वाटचाल सुरू करायची। आता इथे भक्तीच्या निर्देशांचे पालन करावं लागतं। हा, मग आपले इस्कॉनचे भक्तीचे निर्देश म्हणजे रूल्स काय आहेत, डाय रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स, की शाकाहार। हा, आपण पुढच्या अध्यायांमध्ये शिकू की शाकाहार का, तर पण सध्या आता शाकाहार। हा, म्हणजे आपल्याकडून दुसऱ्या जीवांना त्रास नको व्हायला कुठला। आपल्याला एवढी चेतना डेव्हलप झालेली असते, मनुष्यात फरक काय हाच आहे की मनुष्याची चेतना सर्वात जास्त डेव्हलप झालेली आहे। मग आता असं नाहीये की अन्न नाहीये खायला, काय बरं खावं, आम्ही जगण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही मांसाहार खातो, तर तसं नाही। आता बघा ना, फळ फळावळ भाजी हे आजूबाजूला विपुल प्रमाणात आहे, तांदूळ डाळ गहू असं तुम्हाला योग्य प्रमाणात अवेलेबल आहे सध्या। मग का उठून स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवायसाठी की तुम्ही दुसऱ्या प्राण्यांना मारणार का, असं नाही करायचं आपण। हा, त्यामुळे शाकाहार पुन्हा, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं गॅम्बलिंग म्हणजे पैसे लावून काही खेळ कॉम्प्लेक्स खेळायचा तर खेळ म्हणून खेळायचा। इथे जेव्हा जुगार येतो, गॅम्बलिंग म्हणजे काय, जुगार, जुगार म्हणजे ती कुठलीही गोष्ट, मग तुम्ही ऑनलाईन खेळा, मोबाईलवर बसून खेळा, कुठल्याही प्रकारचं पैसे लावून खेळ खेळायचा नाही। खेळाचा आनंद मैदानात मोकळ्यापणाने घ्यायचा, किंवा समोर समोर बसून असा घ्यायचा। हा, जुगार नाही, कशावरही पैसे लावून काही खेळायचं नाही आपण, हा आपला मॅम मार्ग नव्हे। एक मिनिट माताजी, कोणी हा बोलतंय? मॅम, इज इट भगवत गीता क्लास? येस, मॅम इज इट भगवत हा, गीता येस क्लास? येस येस, मॅम 8 PM क्लास और इज दिस इज नाउ? इट इज नाउ मॅम? ना, इट्स 4 PM क्लास ओके मॅम, मराठी। सॉरी. ओ मॅम हाँ, सॉरी. ओ नो, हाँ, देन इट्स नो गॅम्बलिंग। हा, तर जुगार खेळायचा नाही, कुठला खेळ खेळायला कोणी अडवलेलं नाही, मुक्तपणे खेळाचा आनंद घ्या, पण कुठल्याही खेळांवर पैसे लावून त्यात आपला व्यर्थ वेळ। पैसे आहेत कमवायचे तर ते कष्टाने कमवायचे, पुन्हा जे तुमच्या नशिबाने पण लिहिलेलं आहे तेही मिळणार, आणि कष्टाने मिळवायचे। जुगारासारख्या वाईट ह्याला लागायचं नाही। तिथे ह्या ठिकाणी कलीचा वास असतो, आणि जरी त्यात मिळालेले पैसे असले ना, तरी ते तुम्हाला ती शांतता देत नाहीत, ते यश देत नाहीत, अशा मार्गाने आलेले पैसे। हा, कुठलंही व्यसन करायचं नाही, मग दारू असू दे, मोबाईलच असू दे, कुठल्याच प्रकारचं व्यसन करायचं नाही। शुद्ध आयुष्य जगायचा प्रयत्न करायचं, व्यसन नाही करायचं। आणि ज्याच्या ठिकाणी म्हणजे ज्याच्याशी आपण लग्न करतो, हा, त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, त्याच्या पलीकडे कोणाचा विचार आयुष्यात करायचा नाही। ज्यांच्या आपण तिथंही प्रामाणिकपणा जपायचा आपला। तर ही आपली चार हे कुठली तत्व आहेत, म्हणजे नियम आहेत, नियामक तत्व की शाकाहार, जुगार नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, आणि आपल्या जोडीदाराशी आपण प्रामाणिक राहणं। हा, कारण जर का तुम्ही विचाराल की, तर प्रभुपाद स्वामी म्हणतात की पाप कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दिसतील आता, की ह्याच्याही पेक्षा वेगवेगळे अपराध होतात, पाप असतात, पण त्याचं मूळ मूळ कुठेतरी शोधत गेलात ना, कारण 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 कारण, तर ह्या चार मध्ये कुठेतरी असतं। ह्या चार मध्ये परीक्षित महाराजांनी ना, तेव्हा महाभारतात ह्या गोष्टी आहेत, परीक्षित महाराजांनी कलीला राहायला जे ठिकाणं दिली आहेत ना, ही चार ठिकाण आहे, तिथे कलीचा वास असतो। त्यामुळे इथून जो पैसा सुख ते कसलंही सुख तुम्हाला मिळत नसणार तिथून, आणि ना त्या पैशाला तुमचं टिकणार नाही, तो तुम्हाला ते यश देऊन नाही जाणार। दारू विकून मिळवला पैसा,
आणि तर तुम्ही पाहाल सुद्धा ती माणसं काय अशी खूप यशस्वी वगैरे होत नाहीत, कारण मुळातच चूक आहे. चुकीला किती तुम्ही बरोबर करायचं समर्थन करणार ना, जी बेसिक चूक करताय तुम्ही. तर ह्या चार गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं. आणि मनुष्य प्राणी आणि प्राण्यांमध्ये एक फरक असतो की भय निद्रा आहार, भय निद्रा आणि मैथुन, म्हणजे जी आपणही जेवतो बाकीचे प्राणी पण जेवतात. आपल्याला भीती वाटते, बाकीच्या प्राण्यांना पण भीती वाटते. आपण झोपतो तीही झोपतात. आपण मुलांना जन्म देतो, कुटुंब स्थापन करून आपणही मुलांना जन्म देतो, मोठं करतो. प्राणी पक्षी पण मुलांना म्हणजे अंडी घालतील, पिल्ली मोठी करतील किंवा डायरेक्ट पिल्लांना जन्म देतील आणि तीही त्यांना वाढवतात. मग आपलंही कुटुंब असतं त्यांचंही, म्हणजे आहार, भय, निद्रा आणि मैथुन ह्या चार गोष्टी आपणही करतो, प्राणीही करतात. तो आपला म्हणजे आपण मुलांना खूप संस्कार देतो आणि चिमणी काय चिमणीचं मूल काय उठून उडायला शिकत नाही कधी काय, म्हणजे अति माशाचं पिल्लू माशासारखं सगळं वागायला आपोआप शिकतो. उलट आपल्यापेक्षा जास्त प्राणी त्यांना त्यांचं सगळं व्यवस्थित संस्कार देतात. हा, कारण त्यांचं नातं निसर्गाशी जोडलेलं आहे आणि ते आपण आपलं नातं विसरलोय आपल्या परमात्म्याबरोबर निसर्गाशी. आपलं एक नातं आहे, बांधिलकी असते, ती आपण विसरलोय, ती नाही विसरलेली. त्यामुळे आपल्याला असं वाटत असेल आम्हीच मुलांना मोठं करतो, प्राणी करत नाही, तर हा आपला पूर्ण गैरसमज आहे. ती व्यवस्थित त्यांच्या परीने 100% त्यांच्या आया मोबाईल बघत मुलांना जेवण चारवत नाही. हा, आतापासूनच त्याच्या सवयी लावत नाहीत त्यांच्या आया. आपण आपल्याला सुधारायचं वे करायची. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? प्राणी त्यांचे ते 100% त्यांना जे निसर्गाने सांगितले तसंच वागतात, तेच करतात. पण तरी पण त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक नाही की ती घर बांधत नाही, ती शाळेत जात नाही. एकच मेन फरक आहे, ती जिज्ञासा करू शकत नाही. आणि जी आपण जिज्ञासा करू शकतो, का हा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्यांना पडला तरी त्यांच्या म्हणजे चेतना तेवढ्या विकसित नाहीत, ती काय करू नाही शकत. आपण आपल्या पाय बुद्धी हे वापरून गुरुकडे जाऊ शकतो, ज्ञान मिळवू शकतो, मिळालेलं ज्ञान आणि वाटू शकतो, असं सारं ती नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला हे शरीर मिळालंय ना, म्हणून मनुष्य जन्म रामायणात म्हणजे रामाने सांगितलेलं आहे, बड़े भाग मानुष तन पावा. ही खूप खूप भाग्य आहे की तुम्ही आधी मनुष्य शरीर मिळालंय. आणि त्याचा उपयोग हा भजन भक्तीसाठी आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी ऍक्च्युली आत्मा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे असे ज्ञान मिळवायसाठी वगैरे हे शरीर आपल्याला मिळत असतं. थोडा तरी त्याच्यासाठी उपयोग करायला हवा आपण. हा हा चालेल माताजी, पुढची स्लाइड घ्या. आणि ही नियामक तत्व शक्यतो पाळायची सगळ्यांनी, म्हणजे तीच पाळायला तर हवीतच. हरे कृष्णा. भूमिरापो न लोभायुः खम्भनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृतिरष्टधा. हरे कृष्णा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्णा माताजी. हाँ, आता आपण आहे ना बघा, तुम्ही ह्याच्यात पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश ही पंच महातत्वे ज्याने आपलं शरीर बनलंय. हा, ही काय आहेत, त्यांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत, म्हणजे परा आणि अपरा शक्ती असं आहे ते. मग आपण ह्या परा शक्ती सॉरी अपरा शक्ती मध्ये हे येतात. म्हणजे आपण हे जे पृथ्वीवर भौतिक म्हणून ज्या कशाला स्पर्श करू शकतो, हे जाणवू शकतो, हे जे काय सगळं दिलेलं आहे ना, हे बघा. आणि हे आता ह्यांनी काय सांगितलं, त्यांच्या भिन्न शक्ती आहेत, म्हणजे कुणी दिलंय, त्यांनी दिलंय आपल्याला. हा, म्हणून आपण सगळं त्यांना अर्पण म्हटलं ना, कारण हे सगळं त्यांचं आहे. आपल्याला आणि आपल्यात ती नम्रता हवी की आपल्याला तुम्ही जन्माला येताना घेऊन पृथ्वीला आलेला नाही, पृथ्वी तुम्हाला बरंच काय काय देत असते, किती सोशिक असते पृथ्वी. म्हणून आई मानतो बघा, ऋण असतात आपल्यावर, त्यात आहे भूमातेचं ऋण असतं आपल्यावर, आपल्या भूमीचं. हा, ती आपल्याला अन्न देते. तर बघा ती कुणाची विस्तारित प्राकृतिक शक्ती आहे, कृष्णांची. इथं पाणी मिळतं आपल्याला, अग्नी. अग्निशिवाय कसं असतं ना, तुम्ही अन्न शिजवण्यापासून अग्नी आपल्याला किती कामात उपयोगी पडतो, वायू श्वास घेण्यासाठी, हे आकाशात वारं वेगवेगळे सूर्य चंद्र तारे असं सगळं असतात. तर हे सारं कृष्णाने आपल्याला दिलेलं आहे.
आणि आपण कसं असतं मॉडर्न सायन्स कसं असतं ते दिसत नाही तर आम्ही मानत नाही, हा पण अहंकार असतो. दिसत नाही तर तुम्ही मानत नाही हे नाही, आपण मुळात ते शोधू शकत नाही आहोत, पाहू नाही शकत आहे आपण, कारण आपली असा म्हणजे ऍपरेटस आपली आपलं ही बॉडी ही अपूर्ण आहे. एवढ्या मोठ्या तत्वांच्या गोष्टी जाणून घ्यायला योग्य नाही आपली बॉडी, आपण थोडासा तरी प्रयत्न करावा लागतो ते जाणून घ्यायचा. आणि मन बुद्धी अहंकार ह्या पण त्यांच्या, जे आपलं मन आपल्याला मिळालेली बुद्धी अहंकार ह्या सुद्धा त्यांच्याच वेगवेगळ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. म्हणजे ह्या सगळ्यातलं बघा तुम्हाला कृष्ण भेटत राहणार, हा किती ते आपल्यानी परमात्मा रूपात विस्तार केलेला आहे बघा बघा. हा आता आपली मन बुद्धी आणि अहंकार सुद्धा त्यांचीच प्राकृतिक शक्ती आहे, मग थोडं तरी त्यांच्यासाठी वापरायला हवं ना आपण. आवा त्याची पुढची साईड. हा वाचा कमी कमी ताजी वाचा. हरे कृष्णा, सर्व सृष्टी राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काय भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्या श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात अवलेल्या मनाप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण माताजी. हाँ हे बघा इथे हे पुन्हा महाविष्णू आले पहा, आणि ते ब्रह्मांडामध्ये प्रत्येक इथे दिसत आहेत बघा. हा मधी शिरोदक्षाई विष्णू. हा तर ही 7.6 श्लोक, हा की सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये काही भौतिक आहे काही आध्यात्मिक आहे, त्याचा उत्पत्ती करता प्रलय करता मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे कसं आहे ना, चैतन्य म्हणतात असं भरलेलं आहे आपल्याला, ती चेतना ही पण आपल्याला कृष्णांमधून येते, ते आध्यात्मिक गोष्टी पण. आणि हे जे आता आपण सांगितलं की पंचमहाभूत आणि हे चार इथलं जे दिसतं म्हणजे की ह्या पण आहे ना, हा त्यांचा आहे, त्यांनी दिलंय, त्याची उत्पत्ती करता पण तेच आहे आणि प्रलय करता पण तेच आहे. म्हणजे ह्या दोन्ही शक्ती आहेत ना, त्याचा उगमच म्हणजे हा बघा पहिलंच वाक्य, सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम ह्या दोन शक्तींमध्ये होतो. कुठल्या, परा आणि अपरा शक्ती. अपरा शक्ती म्हणजे मी म्हटलं तसं, हे जे आपल्याला दिसतंय सगळं त्यांनी दिलेलं आहे, ह्या नैसर्गिक गोष्टी म्हणतो ना त्या. आणि पराशक्ती म्हणजे आध्यात्मिक जगत असतं, ज्यात फक्त आपला आत्मा येतो, हे शरीर येत नाही हा, कारण हे इथलं वापरून बनलेलं आहे. तर ह्या ज्या परा आणि अपरा शक्ती आहेत हे दोन्हींचा उगम कोणामध्ये होतो, कृष्णांमध्ये. हा आणि इथं जे काय भौतिक आध्यात्मिक आहे दोन्ही प्रकारचं, ते त्याचं उत्पत्ती करता प्रलय करता हे कृष्ण आहे. हे आपण ठामपणे लक्षात ठेवायचं. 1 मिनिट माता जी मागची स्लाइड. आणि बघा हा खाली, हा हे 7.7 मध्ये काय म्हणतात, हे धनंजय माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही, दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हा आता तुम्हाला दिसत नाही, दिसत नाही आम्हाला, खूप जण म्हणतील ना देव कुठे आहे दाखवा, रिकामे पडलेत का आपल्या घरचे, हे आहेत का ते बांधून ठेवले आपण त्यांना, एवढी आपली क्षमता आहे का, ते पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले आणि राहिले 28 युग. कारण ती भक्ती होती, ती त्यांची पात्रता होती. आपण दिसत नाही म्हणून जेव्हा ओरडतो ती दृष्टी नाही, ते ज्ञान नाहीये. त्यांनी इथं काय सांगितलं की हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे तत्व नाही, कोणतेही तत्व नाही, दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता इथे ही दाखवली आहे बघा त्यांनी, ती मण्यांची माळ दाखवली आहे. हा आपण आता मी आता हे वगैरे ह्याच्या आतल्या तारा आहेत, ह्याच्या आत जिथे आपल्याला दिसत नाही, समोर जी माळ दिसते ते मणी जर का ओवलेले नसते समजा तर विखुरले असते ना असे. ते एका संद अशा दोऱ्यात तयार केलेली ही माळ असते, म्हणून माळेसारखी माळ राहते. तर ती जी माळ आहे ना ते म्हणजे कृष्ण असतात, त्यांनी त्यांच्या शक्तीनी हे सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित बांधलेलं आहे. बघितलं ना आपण जरी गुरुत्वाकर्षण शक्ती वगैरे असं काय काय मानलं तरी हे ग्रह गोल वगैरे कसे त्यांच्या कक्षांमध्ये व्यवस्थित फिरतात, कधी एक कण पण इकडे तिकडे होत नाही वगैरे, कोणीतरी त्यांना बांधून तर ठेवलं असणार ना कसं.
हा समुद्र, हे मोठे मोठे पर्वत जसे आहेत तसे, ज्याचं ठरलेलं आहे तसं वागतात ते. तर कोण मग ह्याचं, म्हणजे कोणतरी कंट्रोलर असणारच ना, कुणाच्या कडे तरी त्याचं कंट्रोल असेल, तर ते कृष्णांकडे असतं. हे लक्षात ठेवा, हा 7.7 श्लोक स्वतःला विसरू नका कधी. हा दोऱ्या कौलेल्या, किती छान त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा. दोऱ्या कौलेल्या मण्यांप्रमाणे सर्व, हा मणी एक, मग काय त्याचं अस्तित्व असतं. समजा आतला तो दोरा नसला तर कधी कधी माळ आपली पण तुटते बघताना, खळकन सगळं फरशीवर पडतं. एक मग त्या मण्याला काय अस्तित्व असतं सांगा, ते आतल्या दोऱ्याचा सपोर्ट नसेल तर. हा माताजी पुढची स्लाइड. हरे तर कृष्णा, उदाहरण, हा वाचा. श्री कृष्णास भगवंत आहेत आणि ते एक मनुष्य आहेत, ते सर्वोच्च आहेत, त्यांच्या श्रेष्ठ कोणी नाही. हरे हा कृष्णा. ते जाणून घ्यायचे की श्रीकृष्णच भगवंत आहेत, ते एक महा. आता त्यांचं, त्यांनी आहे ना मनुष्यांना, म्हणजे आपल्याला त्यांच्यासारखं रूप दिलेलं आहे. म्हणजे प्रेम पण किती प्रेम करतात बघा, त्यांनी जेवढं आपल्याला दिलं त्याच्या कणभर सुद्धा आपण त्यांना परत देत नाही. हा बघा, त्यांनी त्यांच्यासारखं सेम शरीर आपल्याला दिलेलं आहे, बाकी कुठल्या प्राण्यांना दिलं नाही त्यांनी तसं शरीर. एकमेव मनुष्य असा आहे ज्याला सेम टू सेम त्यांच्यासारखं स्वरूप, म्हणजे शरीर दिलेलं आहे. हा तर श्रीकृष्णच भगवंत आहेत, ते एक मनुष्य आहेत, ते सर्वोच्च आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. आणि तुम्ही खरोखर योग्य मार्गातून अभ्यास कराल ना, तुम्हाला आवड असली ग्रंथांची, तर तुमच्या लक्षात येईल की जिथे तिथे ही नमूद केलेलं आहे, कृष्णच अंतिम, त्यांच्या पुढे कोण नाही. त्या काय होतं ना, ए हे माधव हे, कुठला तो कार्तिकेय 2 मध्ये एक श्रेय होतं बघा, छान होतं त्याच्यात त्यांनी सांगितलेलं तसं, की यांच्या पलीकडे कोण नाही सापडणार. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः के कोशं दृशु. हरे कृष्णा, हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्णा माताजी. हे बघा, हा आता इथे बघा काय, त्यावेळी पाणी पूर्ण पिताना लक्षात ठेवा की हे पण कृष्णाने दिलेले आहे. पाण्यातील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. आता चंद्र आणि सूर्याचा प्रकाशाशिवाय आपली पृथ्वी नाही राहू शकत, कारण अन्नधान्य वनस्पती तयार करतात ते सूर्यप्रकाश वापरून. पुन्हा चंद्र आहे ना, चंद्राचा प्रकाश वनस्पतींना पोषण देतो. पुन्हा भरती ओहोटीचं समुद्राचं चक्र चालतं. हा तर चंद्र सूर्याचा प्रकाश कृष्ण आहेत. वेद मंत्रांमधील ओंकार, ओम हा मूळ आहे बघा, ओम मधूनच ह्याचा म्हणजे आवाज या गोष्टीला कंपन सुरू होतात, ती ओम मूळ आहे त्याचा. तर ते वेद मंत्रातला कोण आहे, ओंकार आहेत. म्हणून कुठल्याही मंत्राची सुरुवात ओमने असते. का? तर ती कृष्णांना समर्पित करून वंदन करूनच त्या मंत्राची सुरुवात असते. आकाशातील शब्द मी, मनुष्यातील सामर्थ्य मी, म्हणजे मनुष्याच्या अंगातलं सामर्थ्य. आकाशातील शब्द म्हणजे भरून राहिलेलं आहे आकाशात ओम, तो पण कृष्ण आहेत. हा तर आता पाण्यामधला रस इथे, म्हणजे आता ते सांगते पुढचं, आधी सांगितलं. तर पाण्यामध्ये बघा, आपण पाण्याला एक चव असते असं आपण म्हणतो की नाही. हा तो रस म्हणजे, रस या शब्दाचाच ऍक्च्युअली ना वैदिक ह्याच्याप्रमाणे अर्थ काय असतो, रस म्हणजे तो आनंद, असा वेगळा आध्यात्मिक आनंद जो कधी कशापासून मिळू नाही शकत, तो आनंद म्हणजे रस असतो. तर पाणी पिल्यावर आपल्याला एक तृप्तता येते बघा, असं बरं वाटतं. हा आणि आपल्याला काय वाटतं ना, एखाद्या वेळेस ह्या पाण्याची चव खूप छान आहे, किंवा ही आपल्यासारखं पाणी नाही, ती चव, तो रस म्हणजे कृष्ण आहे. हा आणि त्यामुळे एक एक ठिकाणचं पाणी बघा, असते म्हणतात ना की त्या पाण्यातलं चव आहे, त्यामुळे तिथे त्यात शिजलेलं सगळं छान लागतं. आणि आपलं जेवण मुख्य म्हणजे ह्या रसामुळे शिजलं जातं. ते पाण्यात आपण आपली कडधान्य, डाळी किती सुक्या सुक्या असतात पाण्यात, शिजून शिजून व्यवस्थित खाण्यायोग्य बनतात. तो जो रस असतो पाणी, ती चव,
ती जशीच्या तशी उतरते आपल्या जेवणात, हा पोषण देते आपल्याला. तर लक्ष बघा मा, आता इथनं पुढे पाणी पिताना, चंद्र सूर्य बघताना तुम्ही आठवण काढायला हवी, नम्रता ठेवायला हवी की हा कृष्णा तू दिलास आम्हाला. हे बघा तिथे दिले, ओ सन ऑफ कुंती, आय एम टेस्ट ऑफ वॉटर, लाइट ऑफ द सन. म्हणजे कौंते या सांगताय की मीच पाण्यातला रस आहे, सूर्याचा प्रकाश आहे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता कशात काय आहेत बघूया. हा आपण थोडं त्यांनी त्यांचं ऐश्वर सांगितलंय, ऍक्च्युली विभूती योग मध्ये डिटेल बघणार आपण. तर ते आहेत ना, आहे वाचा माताजी, शमिका माताजी, पाण्यातला रस, चंद्र सूर्याचा प्रकाश, असं वाचा. माताजी नाही येत वाटत, माताजी मी वाचते. हा रसाम पाण्यामधला रस, सर चंद्र सूर्याचा प्रकाश, वैदिक मंत्रामधील ओम. हरे कृष्ण माझं जे आहे, मी माझं ते अनम्यूट होत नव्हतं, वाचते मी वाचते. आता वाचा आकाशातला ध्वनी. हा आकाशातला ध्वनी, मनुष्यामधील सामर्थ्य, पृथ्वीवरील सुगंध, अग्निमधील उष्णता, सर्व जीव मधील जीवनशक्ती, सर्व तपस्वी तप, अस्तित्वातील सर्व वस्तू बीज, बुद्धिमान बुद्धी, सर्व शक्तिमान शक्ती, बलवान बल, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा काम. हा तर बघा, हा आता पाण्यातला रस बघितला, चंद्र सूर्याचा प्रकाश, वैदिक मंत्रांमधील ओम, आकाशातला ध्वनी. हे आकाशातच साऱ्या ओम, हा म्हणजे तुम्ही मन शांती, मन एकाग्र करून हे केला तर तुम्हाला ऑटोमॅटिक तो ओम जाणवेल. असा तो आकाशात भरून राहिलेला ध्वनी आहे. तो मनुष्यांमध्ये, आपल्या मनुष्यांमध्ये एक सामर्थ्य असतं ना, ते सामर्थ्य, तो जीवन शक्तीच, ती चेतनाच कृष्ण आहे. पृथ्वीचा सुगंध, जो पहिलं पावसाचं पाणी पडलं की येतो बघा तो सुगंध. अग्नीतला मेन, अग्नी म्हणजे काय, उष्णता. ती उष्णता म्हणजे कोण आहे, कृष्ण आहे. सर्व जीवांची जीवनशक्ती, मी सांगितलं ना ते स्वतःच, म्हणून सर्व सजीवांमध्ये परमात्मा रूपात स्वतः हजर असतात त्यांच्या हृदयात. ती जीवनशक्ती त्यांनी दिली आहे. हा सर्व तपस्व्यांचे तप कोण आहे, तर कृष्ण आहे. अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज त्यांनी आहे, बीज प्रदान पिता आहेत ते आपले. हा बीज प्रदाता पिता, सर्व अस्तित्वातील वस्तूंचं बीज. कारण ह्या ज्या 84 लाख योनी ब्रह्माने तयार केला म्हणतात, ते सगळं ज्ञान ते करा म्हणून कोणी सांगितलं सृष्टी रचायला, कृष्णाने. आणि सगळं जे मटेरियल लागतं, आत्ताच आपण बघितलं ना ब्रह्मांडामध्ये, त्यांनी त्यांची त्यांची ती रूप विस्तारित करून ते सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. हा बुद्धिमानांची बुद्धी, सर्व शक्तिमानांची शक्ती, बलवानांचे बल, आणि धर्मतत्वांविरुद्ध नसणारा काम. म्हणजे एक तुमचे नवरा बायकोंचं जे नातं असतं, ते नातं, हे सारं कोण आहेत, कृष्ण आहेत, त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. हा चालेल, पुढची स्लाइड बघूया. हरे कृष्णा. दैविहेषा गुणामयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुरस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण माताजी. हे बघा, हा इथं ही जी माया आहे, म्हणजे प्रकृतीचे तीन गुण आहेत, सत्व रजतम, ती मिळून असते माया. आपण ज्या क्षणी पृथ्वीवर पहिला श्वास घेतो तेव्हा आपण मायेच्या सगळ्यांना माया व्यापून टाकते. ती फक्त आणि फक्त बघा, इथे कृष्णाने सांगितलेली आहे, अतिशय दुस्तर अशी आहे ती, अवघड आहे ती माया. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी माया, दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे काय, तुम्ही समुद्रात आहात, हा काठापासून लांब आत समुद्रात, आणि तुम्हाला पोहता जरी येत असलं तरी त्या हलणाऱ्या लाटांमध्ये एक उत्कृष्ट स्विमर सुद्धा किती हे धरू शकेल सांगा, तग. त्याला म्हणायचं दुस्तर. हा तर तशी आहे ही माया शक्ती, तुम्ही कितीही हातपाय हलवलेत नाही इथे तरी ती, तिचं एक काम असतं. ठीक आहे, वाईट चांगली हे सगळं आपल्या हातात असतं, तिच्या नसतं.
पण प्रॉब्लेम एक काय म्हणजे तिचं काम असतं, ती जास्त तर आपल्याला ह्या मृत्यू लोकावरच ठेवायचा प्रयत्न करते. छान वस्तू मिळतील, कधी वाईट होईल कधी चांगलं होईल, पण तिचं काम असतं की ह्यात काहीतरी प्रलोभनांमध्ये आपल्याला भुलवणं आणि आपण इथंच राहतो. अशी दुस्तर आहे म्हणजे दमवून टाकते ती आपल्याला. मग भर समुद्रात विचार करा, जर का एक हात मदतीसाठी वर केलात ना, तर आपल्याला सहजपणे मायेला तारून जाता येईल कधी. तर जे मला शरण आले ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. म्हणजे असा विचार करा, त्याच समुद्रात तुम्ही कृष्णांना हात तसा वर केला, म्हणून हरे कृष्ण म्हणताना आपण इस्कॉन मध्ये असा हात करतात तो त्याच्यासाठी. ह्या माया शक्तीतून थोडासा हात कृष्णांना आपण हे करतो की तुमच्या शरण आलोय आम्ही. हा मग ह्या माया शक्तीला जर का तरुण तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर कृष्णाला शरण जावं लागेल. मग येतात बघा आपल्याला कृष्ण मदत करायला, गरुडावर बसून आले की नाही तसे. हा तर ही दुस्तर माया शक्ती तरुण म्हणजे पार करायची असेल ना, स्वतः काहीतरी कराल तर दमून जात, पण आपण कृष्णांना शरण गेलो तर बघा कृष्ण आपल्या मदतीला येतात. हा आवाज जी पुढची स्लाइड बघा. वाचा मग. एक सेकंड. हरे कृष्णा. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोर्जुन आर्तजिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात, आंतः, अर्थार्थी, जिज्ञासु आणि ज्ञानी. अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात. जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत. असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात. जे शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छा पूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते. हरे कृष्णा माताजी. हे कोण भक्त म्हणजे शरण जातात. चार लोक कृष्णांना शरण जातात ते सांगितलेत कृष्णाने. त्याच्या आधी एकच मिनिटात फक्त तुम्हाला ते चार लोक जे कृष्णांना कधीही शरण जात नाहीत ते सांगते. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत ते, जे नर अधम आहेत म्हणजे नराधम आहेत ते, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहेत ते, आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात म्हणजे जे अत्यंत मूर्ख आहेत, नराधम आहेत म्हणजे अधम आहेत, नराधम ज्यांचे ज्ञान मायेमुळे झाकले गेलेले आहे आणि जे नास्तिक आहेत. हा आता मूर्ख आणि दुष्ट आहेत ह्या लोकांना कसं असतं, फक्त पैसा 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 त्यांना त्या ह्याच्या समोर दुसरं काय सुचतच नाही. ती जीवनच पूर्ण फक्त पैशासाठी, म्हणजे ती त्या दुसरा कुठला विचार करूच शकत नाहीत. हे जे भौतिक जग आहे त्यातच अडकून पडलेली असतात अशी ही अत्यंत मूर्ख किंवा दुष्ट लोक. हा नराधम म्हणजे त्यांचा मुळातच हेच खाली असतो असं, म्हणजे त्यांची नीच मनुष्य असं म्हटलं जातात की जे अधम आहे त्यांना ती क्षमताच नसते, असंस्कृत अशी लोक असतात ती. त्याच्यानंतर ज्यांचं ज्ञान म्हणजे जी शिकून सवरून शास्त्रज्ञ वगैरे सुद्धा झालेले आहेत पण त्यांचं ज्ञान मायेमुळे आवृत्त झालंय, की त्यांचा ठाम विचार असतो जे आमचं आहे तेच आम्ही मानणार, आम्हाला दिसत नाही आम्ही मानणार नाही, अशा प्रकारची मायेने त्यांचा पूर्ण घेरून टाकलेलं असतं. हा ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय ती, आणि आस्तिक वृत्ती जे काय देव बीव असलं काय मानतच नाही, सॉरी नास्तिक वृत्ती ती लोक. ही अशी चार लोक कृष्णांकडे कधीही जात नाहीत, ती इथेच कायम राहतात. आणि ही जे आहेत ना, हा आता आपण हा बघूया की जे चार लोक कृष्णांकडे येतात, चार असतात त्याच्यात प्रकार. की आर्त म्हणजे जो दुःखी आहे मग दुःखातून निवारण कर बाबा सोडव या दुःखातून म्हणून जातो. अर्थार्थी म्हणजे ज्याला पैशाची चणचण आहे, पैसे हवेत, तो आता कृष्णांकडे पैसे मागतो. जिज्ञासू, हा हे इथून आपले टप्पे सुरू होतात. ज्याला प्रश्न पडतो की मी कोण आहे, मी का आलो इथे, हा नसतो आलो तरी काही खूप फरक पडला नसता, एवढी तर लोक आहेत इथे. हा असे प्रश्न पडतात, मग मी कोण आहे का आलोय, असे जिज्ञासू. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे कोण, ज्यांनी आत्मा आणि परमात्म्याचं नातं
पूर्ण जाणलेलं आहे आणि ते सतत मन्मनाभव मद्भक्त असे असतात. म्हणजे फक्त कृष्णाचा विचार आणि कृष्णाचाच अंतःकरणात म्हणजे त्यांनाच नमन वंदन सगळं, असे ज्ञानी लोक. मग आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार. हा हा माताजी पुढची हे करा तुम्ही, मी सांगते तुम्हाला ते उदाहरणच आहेत म्हणजे, आणि डिटेल करेल तुम्हाला. पुढची स्लाइड घ्या. हाँ हाँ यस माताजी. क्लिकच होत नाही, एक सेकंड. हा असू दे, तर उदाहरणं दिलेली आहेत. हा आर्त, अर्थार्थी आणि ह्याच्यातले जिज्ञासू मधली ना त्या त्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. आता द्रौपदी ती दुःख, आर्त म्हणजे दुःखी, द्रौपदी, प्रल्हाद महाराज हे कोण होते? दुःखी होते, म्हणून ते कृष्णांकडे गेलेले होते. हा इथं हा पहिला गजेंद्रांची गोष्ट आहे. भागवतम, तुम्ही भागवतम नक्की ऐका. आपल्या इस्कॉनच्या कधी युट्यूबवर गेलात ना, त्या भागवतमच्या 7 दिवसाच्या वगैरे कथा असतात, त्या ऐका. डेली क्लासेस असतात ते ऐका. कारण आणि आपण शिकवताना भागवतम मधल्या कथा श्लोक वरून शिकवतो, म्हणजे जसे श्लोक आहेत त्याप्रमाणे सिद्धांत काय आहेत आपण त्यातनं काय घ्यायचं असं शिकवत. हा ऐका नक्की कथा. तर त्यात ही गजेंद्रची गोष्ट आहे. हा गजेंद्र 2 मिनिटात सांगते, तर मला सांगावी लागेल ती. गजेंद्र आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन ना इथल्या पृथ्वीवरचा तो राहे नसतो. हा गजेंद्र म्हणजे वरच्या लोकांमधलाच हा एक मोठा हत्तींचा राजा असतो आणि आपल्या कुटुंबाला घेऊन असाच वनांमधून जात असतो. खूप असं त्याचं सामर्थ्य असतं, असा छान राजासारखाच राजा, म्हणजे तो राजाच असतो ऍक्च्युली गजेंद्र, आणि राहत असतो. आणि एके दिवशी ना छान एक सरोवर म्हणा दिसतं त्याला, आपल्या कुटुंबासह त्यात उतरतो आणि ते पाणी असं हालतं, म्हणजे शेक होतं असं. सगळी आल्यावरही जलक्रीडेचा आनंद घेत असतात. हत्तींना डुंबायला किती आवडतं तुम्ही बघताना. मग होतं काय, त्या पाण्यातल्या हालचालीने ना खाली पाण्यात खोल एक तो ती आता मगर दिसते ना, तो ग्राह, तो मगर तो खाली पाण्यात असतो. त्याला सगळं त्याला डिस्टर्ब होतं. मग तो कोण आले म्हणून हे करतो आणि त्याला गजेंद्राचा पाय दिसतो आणि तो गजेंद्राचा ना पाय पकडतो. मग असे मायाशक्तीत आपण अडकलेले असतो बघा, आपल्याला आठवण येत नाही जोपर्यंत मायेत आनंदी असतो तोपर्यंत. थोडा वेळ पण गजेंद्राला एवढं काही वाटत नाही. मग त्याला काय वाटतं की आपला पाय कुठेतरी खाली अडकलाय, काढायला बघतो येत नाही. मग अजून बघतो नाही, ताकद अपुरी पडायला लागते. पण तो माझा पाय कोणी पकडलाय. मग ते हळूहळू आहे ना त्याच्या मुलं पत्न्या बाहेर येतात पाण्याच्या, त्यांना कळतं की खाली काहीतरी आहे. महा मगर आहे नाही, वर येते ऍक्च्युली. आणि गजेंद्राची ताकद खूप जास्त असते. हीच मगर ना पाण्याच्या आत त्याला भारी म्हणजे अवघड पडत होती, किंवा भारी पडणं म्हणजे काय त्याला ताकदीच्या वर होत होती. ही जमिनीवर असती तर गजेंद्रच्या दृष्टीने ती मगर पार नव्हती. पण ते म्हणतात ना स्थलम प्रभावम न बलम प्रभावम, ते पाण्यात मगरीशी हे जास्तच ना शेवटी हत्तीला. त्यामुळे ती गजेंद्रचा काय पाय सुटत नसतो. त्याचे बाहेरून पत्न्या आणि मुलं सुद्धा ओढायचा त्याला प्रयत्न करत असतात, पण ही मगर काय पाय सोडत नसते. असं करत करत ना एक क्षण असा येतो की गजेंद्रला वाटतं बस आपलं झालं. मग पूर्वीच्या जन्मातली ना तेव्हा त्याला ऑटोमॅटिक आपल्याच म्हणजे तुम्ही शांतपणे विचार कराल तर आत्म्याची जाणीव होते आपल्याला ना, तर त्याला ती पूर्वीचं हे आपली भक्ती केलेली आठवत. आणि गजेंद्र हे तिने एक भजन म्हणायला सुरू करतो, सगळे प्रयत्न सोडून देतो, पाय त्यातनं बाहेर पडायचे वगैरे सगळे प्रयत्न. आणि ते सरोवर तिथे एक कमळ असतं, सरोवर असतं, त्यातले सोंडे घेऊन ना वर घेऊन एक भजन म्हणायला सुरू करतो. हे गोविंद हे गोपाल हम तो जीवन हारे, भजन मला येत नाही. पण मग काय होतं त्या ज्या क्षणी ना म्हणजे भगवंत हे भजन ऐकतात ना, ते बघा ते गरुडावरून त्याच क्षणी गजेंद्रांकडे धावत येतात. त्या ह्याला आधी मारून टाकतात, कोणाला, ग्राहला, त्या म्हणजे त्या मगरीला, आणि गजेंद्रांचा उद्धार करतात. पण गजेंद्र जरी शेवटच्या क्षणी कृष्णांकडे गेले तरी ते दुःखी होते. बघा दुःखी होते म्हणून गेले. हा एक प्रकार ती द्रौपदीची कथा बघितलात ना,
शेवटी भीष्म द्रोणाचार्य अशा त्या स्वतःचे एवढे शूर 5 पांडव योद्धे पती 5 त्या सगळ्यांना विनवण्या करून करून दमते. कोणही मदतीला येत नाही आणि तो तो दुःशासन साडी ओढत असतो. तेव्हा शेवटी द्रौपदी सारं काही सोडून देते आणि शेवटी ती कृष्णाचा दावा सुरू करते बघा. आणि दुःशासनाच्या हातात किती हत्तींचं बल असतं, तो दुःशासन साडी ओढून ओढून दमतो पण साडी संपत नाही. कृष्ण येतात मदतीला. मग इथं द्रौपदी पण दुःखी होती, आर्त होती ती. हा आणि इथे खाली प्रल्हाद महाराजांची गोष्ट आहे ती आपण बघणार होत आता. नाही सॉरी, ध्रुव महाराजांची. दुःखी होते, त्यांना अर्थार्थी म्हणायचं ऍक्च्युली दुःखीपेक्षा, पण त्यांना हे हवं होतं, मोठं राज्य हवं होतं. ते आपण ऐकूया, थांबा 5 मिनिटं. त्याच्या शेजारची स्लाईड आहे ना, त्यात ते व्यासदेव आहेत ज्यांची पत्नी गरोदर असते आणि ते बाळ असतं ना ते बाहेर येत नसतं. त्याला तो ज्ञानी असतो, शुकदेव गोस्वामी, ज्यांनी परीक्षित महाराजांना भागवतम सांगितलं. ते व्यास मुनींचा पुत्र असतात. त्यांना माहित असतं की बाहेर आलो की आपण मायेच्या ह्याच्यात अडकतो, जाळ्यामध्ये. त्यामुळे ते बाहेर येत नसतात. आणि त्या पत्नीला ना त्या गर्भाचा खूप त्रास होत असतो, जवळजवळ 16 वर्ष गर्भपोटात असतो. म्हणून व्यासदेव स्वतः कृष्णांना विनंती करतात की तुम्ही या आणि त्याला सांगा. म्हणून कृष्ण येतात आणि त्या बाळाला सांगतात की तू मातेला त्रास होतोय, तू जन्म घे. हा मग ते शुकदेव गोस्वामी मग बाहेर येतात, असं ती कथा आहे भागवतम मधली. तर हे ते हे पण दुःखी होते, आर्त होते. आणि इकडे बघा, पहिल्यांदा जेव्हा हनुमानांना हे भेटतात त्या डोंगरावरती बघा, पर्वतावर, तेव्हा सुग्रीवाची ओळख करून देतात ना हनुमान, की ह्या सुग्रीवाच्या भावाने त्याची पत्नी, त्याचं राज्य सगळं काढून घेतलेलं असतं आणि मारायसाठी शोधत असतो, म्हणून ही लपून इथं राहत असतात. ती पण दुःखी आर्तच असतात. मग राम त्यांना मदत करतात ना असं. हा माताजी पुढची स्लाईड घ्या. मग ह्या 4 माणसं असतात जी कृष्णांकडे जातात. आपण आता ध्रुव महाराजांची गोष्ट बघूया. कसं असतं ना, ध्रुव महाराज हे भागवतम मध्ये खूप डिटेल गोष्ट आहे, छान आहे, आनंद मिळतो ऐकताना. तर उत्तानपाद राजाचा मुलगा असतो ध्रुव आणि त्याला 2 माता असतात, सुनीती आणि सुरुची. सुनीतीच्या पोटी ध्रुव झालेला असतो आणि सुरुचीचा हा दुसरा मुलगा असतो ना, तिला पण एक मुलगा असतो, तिचं नाव त्याचं उत्तम असतं ना. तर ही सुरुची, मग सुनीती असते ना, जेव्हा ही सुरुची लग्न होऊन येते राजवाड्यात तेव्हा ती सांगते की ही सुनीती मला इथे नको आहे म्हणून. म्हणून सुनीती एकदम अशा राजवाड्यापासून लांब झोपडी बांधून एकटीच राहत असते, स्वतःचा सांभाळ एकटी करत असते. कारण उत्तानपाद राजा ह्या देखण्या बायकोचं सुरुचीचं एवढं ऐकत असतो, ती नको म्हटल्या बायकोला बाहेर काढतात आणि सगळं हिचं ऐकत असतात. मग तिकडे तिला ध्रुव बाळ होत आणि हिला उत्तम नावाचा मुलगा होतो. पण ही राजकुमारच असतात, एकाच कुटुंबातली मुलं एकत्रच खेळ. मग ध्रुवला एरवी त्या राजवाड्यात काही कशाला परवानगी नसते, पण तो त्या उत्तम बरोबर खेळायला मात्र रोज येत असतो, खेळायला येऊ जाऊ शकत असतो. हा मग आता आधी हिस्ट्री सांगते. ब्रह्मांच्या मनू, मनूंचा मुलगा कोण, म्हणजे ब्रह्मांचे ही नातू असतात उत्तानपाद म्हणजे. आणि ध्रुव म्हणजे पणतू, किंवा ध्रुवचे ब्रह्मा हे पंजोबास असं हे घराणं असतं. तर ब्रह्मा, ब्रह्मानंतर मनू, मनूनंतर उत्तानपाद आणि उत्तानपादांचा ध्रुव महाराज अशी ही परंपरा असते. एक दिवस काय होतं, ही मुलं राजवाड्यात खेळत असतात आणि उत्तानपाद येऊन सिंहासनावर बसतात. मग पळत पळत तर धाकटा मुलगा जातो आणि वडिलांच्या मांडीवर बसतो. मग आता ध्रुव 5 वर्षाचं छोटस मूल असतं, एकतर नेहमी वेगळा राहत असतो तो आपल्या आई बरोबर झोपडीत. हा फक्त खेळायला इकडे येत असतात, बाकी ही सुरुची त्यांना कधी घेत नसते कशाला. मग ते पण एक ना नॅचरल प्रेमाची भावना असते ना मनुष्यांची. जसा हा मांडीवर चढून बसतो ना, तसा ध्रुव पण प्रयत्न करायला लागतो वडिलांच्या मांडीवर बसायचा. मग ते बाळ असत, म्हणजे ते वडील असतात ना बायकोच्या भीतीने, ऍक्च्युली त्याला घेत नसतात मांडीवर. हा तरी पण असा असा काहीतरी करून जागा करून ना एकदा असा स्वतःला बसवते वडिलांच्या मांडीवर. त्याच वेळेस आहे ना,
बघा ती त्याची आई येते सुरूची माता आणि त्याला ना मांडीवरून खाली ओढून खाली ढकलून पाडते आणि म्हणते की ते ध्रुव लरेन व्हायला लागतं, बाळ असतं 5 वर्षाचं असं, त्याला ते विचित्र अचानक ओढून खाली पाडते आणि म्हणते काय म्हणते, खूप छान आहे या कथा भागवतामध्ये, गुरूंकडून ऐका तुम्ही. ती म्हणते तुला जर का ह्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी, म्हणजे ह्या जन्मात शक्य नाहीये ते, तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, मी तुझी माता झाली तरच तुला ह्या राजाच्या म्हणजे ह्या मांडीवर बसायला मिळेल. मग ते ऐकून आहे ना धुव काय लहान असतो, त्याला एवढं हे नाही, तो रडत रडत बाहेर येतो. मग एक दासी वगैरे असतात त्या जाऊन सुनीतीला सांगतात की राजवाड्यात असं सगळं सगळं झालं. म्हणजे मग ध्रुव रडत रडत जाऊन पोचतो, आईला बघून आई रडायला लागतो. मग इथे बघा हा ध्रुवला हा प्रॉब्लेम नसतो की आईने मांडीवरनं खाली पाडलं, बाहेर जा म्हणजे बाहेर काढलं राजवाड्याच्या, हा त्याला वाईट वाटत असतं. त्याला तो आपल्या आईला सांगतो की वडील तर माझे होते ना, वडिलांनी थांबवलं नाही, ह्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं. म्हणजे हे शुद्ध भक्त असल्यासारखे होते, त्यांना आईचा विषय काही वाटतच नसतं, राग वगैरे नसतो. त्याला वाईट वाटत असतं की वडील आपले होते, वडील असं का वागले म्हणून. मग आई सुनीती माता रडायला लागते, पण म्हणते बाळ मी काही करू नाही शकत तुझ्यासाठी, काय करू. पण ध्रुवचं मन काय म्हणतो, क्षत्रिय राजा असतो ना, ध्रुवला वाटतं की त्यांच्याकडे मोठं राज्य आहे ना म्हणून ते असे वागले, मग मला त्यांच्यापेक्षा मोठं राज्य पाहिजे. आता तेव्हा मनुंजी हे म्हणजे ब्रह्मांचे म्हणजे पूर्ण पृथ्वीचे राजे असतात, तर म्हणतो मला त्यांच्यापेक्षा राज्य मोठं पाहिजे, आई मी मिळवणारच. मग माता म्हणते की कसं मिळवणार तू, तर तो म्हणतो तू मला मार्ग सांग कसं मिळवायचं. मग माता म्हणते मला काय माहित नाही, पण आपले तुझे जे पंजोब आहेत ब्रह्मा, त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या केली होती आणि मग कृष्णाने त्यांना हे सगळं दिलेलं आहे. हा त्यामुळे तुला पण वनात जाऊन मग तपश्चर्या करावी लागेल, एवढा एक मार्ग मला माहित आहे. तो म्हणतो बाळ मन असतं, निरागस असतात मुलं. हो म्हणतात शक्य असतं. तो आई म्हणते हो. मग म्हणतो मी पण वनात जाणार. आई म्हणते तू लहान आहेस जाऊ नकोस. तर नाही म्हणतो मी वनात जाणार, माझा निग्रह आहे, मी वडिलांपेक्षा मोठं राज्य, म्हणजे अर्थार्थी होते खर तर ध्रुव महाराज, त्यांना मोठं राज्य हवं होतं. मग भक्ती तुमची खरी असली तर गुरु तुमच्यासाठी येतात असते. तर पुढची स्लाइड बघा, सुनीती माता त्याला थांबवत नाही, ती म्हणते ठीक आहे बा, त्याच्यामुळे भक्तीच्या आड काय काय येत नाही, जा म्हणतात वनात. म्हणजे मग पुढची स्लाइड घ्या, तिथं त्यांना वाटेत ना नारद भेटतात. नारद म्हणतात ए थांब थांब मुला कुठे निघालास तू, तर हा सांगतो की असं असं मी मोठं राज्य मिळवायसाठी तपश्चर्या करायला असं निघालो आणि माझ्या आईने सांगितलं एक विष्णू आहे, विष्णू तुला हे सगळं देऊ शकतात. म्हणजे बघा हा ऍक्च्युअली योग्य मार्गाने तरी जायला हवं, इच्छा असल्या तुमच्या तरी पण तुम्ही ते कृष्णांकडे सांगायला हव्या. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, ते नारद भेटलेले आहेत त्यांना. मग नारद म्हणतात की बघ जंगलात उपवाशी राहावं लागणार तुला तपश्चर्या करताना, प्राण्यांची वन्य प्राण्यांचा त्रास होईल, तर नको नाही म्हणतात. म्हणजे निग्रह किती आहेत ते बघतात. तर ध्रुव महाराज म्हणतात ते काही होऊ दे मला करायचंच आहे. म्हणजे ठीक आहे म्हणतात, म्हणजे ध्रुव महाराजांचा निग्रह तर खूप असतो. मग ते सांगतात की मग म्हणतात मी तुम्ही मला फक्त मार्ग सांगा मी कसं करायची तपश्चर्या, बाकी माझी मी करतो. मग ते म्हणतात की तुला इथून वृंदावनात जायला लागेल, वृंदावनाचा सांगतात पत्ता. मग वृंदावनात गेल्यावर नारद पूर्ण विधी सांगतात की पहिला एक दिवस काही न खाता रहा, मग दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे फळांवर रहा, आणि मग इतके दिवस फळांचं झालं की ते कमी करायचं ते कमी करायचं असं म्हणाले, विधी सांगतात. हा नारद, मग हा मुलगा म्हणतो ध्रुव म्हणतो मी तसाच करणार आहे, आणि ध्रुव जातो आणि करायला पण सुरू करतो. हा आणि सांगतात की तो म्हणतो मी कशाचा जॉब करू, तर ते म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय असं करत राहतो. मग ध्रुव वृंदावनात पोचतो आणि त्यांनी सांगितलंय ते सगळं त्याप्रमाणे करायला लागतो आणि एक काळ येतो हळूहळू. माताजी पुढच्या स्लाइड घ्या की ना म्हणजे ते एका पायावर पहिल्यांदा फळं तरी खात असतात, मग फळं बंद करतात हे करत असतात, म्हणजे मग त्याच्यानंतर फळं कमी करतात, मग
फक्त पानं खात असतात, मग नंतर हिरवी पानं बंद करतात, सुकी पानं खायला सुरु करतात. हा आणि एक एका पायावर उभं राहून करत असतात तपश्चर्या. आणि मग आहे ना, एक वेळ अशी येते की ती सुकी पानं पण खायचं बंद करतात, आणि फक्त आपण समाधी ध्यान धारणा ती धारणा वगैरे प्रत्याहार वगैरे त्याच्यात असतं, ते फक्त आपल्या श्वासावरच राहायला सुरू करतात. म्हणजे फक्त श्वास बाहेर सोडणे, ऑक्सिजन बाहेर म्हणजे बाहेर सोडणे, आत येणे याच्यावर. आणि एक क्षण असा येतो की तेही घ्यायचं बंद करतात. फक्त 6 महिन्यात हा या मुलाने 5 वर्षाच्या ध्रुव बाळांच्या समोर विष्णू येऊन हजर होतात. ज्या क्षणी श्वास घ्यायचा थांबतो ना, तो श्वास रोखून धरतो, आपला समाधी अवस्था असते, त्याच क्षणी पृथ्वीवरचे हवा थांबते, सगळ्यांना श्वास घ्यायला यायचे बंद होतात. देवता लोकात हलकलोळ माजतो, कारण इथले सगळे ज्ञानी तपस्वी लोक हे काय झालं काय झालं करतात. मग देवतांकडे, देवता गडबडीने विष्णूंकडे जातात की तुमचा हा कोण भक्त आहे, भगवंत तुम्ही जा पटकन, त्याच्यामुळे पृथ्वीवरच्या म्हणजे सजीवांना श्वास घेता येत नाहीये, त्याचा श्वास त्याने थांबवल्यावर. मग विष्णू म्हणतात आहे माझं लक्ष माझ्या भक्ताकडे, मी जातो. आणि विष्णू ना त्याच्या समोर प्रकट होतात. छान आहे, म्हणजे खूप मस्त मोठी आहे कथा खूप. तर विष्णू जेव्हा समोर येतात ना, त्याला असा एक अलौकिक आनंद होतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना रस या शब्दाचा अर्थ तसा. तर मग तो त्यांना नमस्कार वगैरे करतो, आणि त्याच्या असे आपोआप अश्रू यायला लागतात डोळ्यातून. म्हणतात तुम्ही किती, म्हणजे तो म्हणतो खूप छान दिसता तुम्ही, पण मला माहित नाही तुम्ही दिसल्यावर तुम्ही आल्यावर काय करायचं असतं, कसं तुम्हाला वंदन करायचं वगैरे. आणि ना विष्णू म्हणतात की थांब, मी तुला मी आपण सांगितलं ना, मी तुम्हाला भक्तांच्या भक्तीसाठी ते स्वतः प्रकट होतात. विष्णू म्हणतात की त्यांचे हात ठेवतात असं हृदयावर, आणि म्हणतात की मी तुला ते सगळं ज्ञान देतो. आणि सारं ज्ञान ध्रुव महाराजांमध्ये येतं, आणि भागवतम मध्ये स्तुती आहे ध्रुव महाराजांनी केलेली. ध्रुव महाराज त्यांची स्तुती करतात. आणि मग विष्णू म्हणतात की सांग तुला काय हवंय म्हणून, ते मी सगळं देतो तुला. तर मग रडायला लागतात पायावर पडून, म्हणतात की मी खरंच वडिलांपेक्षा मोठं राज्य मागायसाठी आलो होतो, पण तुम्ही भेटला आणि मला एवढा आनंद होतोय ना, बास मला मी मागे पण जाणार नाही म्हणतात, मला नकोच काय, तुम्ही भेटला हेच मला खूप छान वाटतंय. आणि छान आहेत म्हणजे त्या कथा तो. तर मग म्हणतात की तो म्हणतात मी आलो होतो खरं तर त्याच्यासाठी, पण मला आता काही नको, तुम्ही मिळालात बास सगळं मिळालं. तर मग भगवंत म्हणतात नाही तुला मी देणार द्यायचं ते सगळं. मग भगवंत त्यांना ध्रुव लोक देतात बघा. आणि म्हणतात अढळ स्थान हवं असतं त्यांना, जिथून कोण आपल्याला हे करणार नाही, काढू नाही शकणार. तर ध्रुव लोक आहे ना खूप उच्च ह्याच्या. माताजी जरा पुढच्या साइड स्लाइड दाखव मुलांना, त्या गोष्टीतल्याच आहेत हा त्या स्लाइड सगळ्या. तर हा इथे बघा, हे नारद भेटले त्यांना, पुढची पण घ्या. मग नारद त्यांना उपदेश करतात कसं करायचं काय, त्याच्या पुढची घ्या. आहे बघा, पहिल्यांदा तो फळं खात असतो, मग पानं खायला सुरू करतो असा. हा आणि एका पायावर उभं राहून तपश्चर्या करतो. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तर इथे बघा, गरुडावर बसून आले की नाही विष्णू येतात, मग उठून उभा राहतो, वंदन म्हणजे त्यांच्या चरणांवर पडतो आणि रडायला लागतो की मला काही नको आहे म्हणतो. पण ते जेव्हा दिव्य ज्ञान येतं ना की स्तुती वगैरे करतो आणि बास म्हणतो मला आता तुम्ही भेटलात काही नको दुसरं. तर ना पण हे म्हणतात की तुला ध्रुव लोक देतो म्हणून. हा तो बघा, तो ध्रुव तारा आहे ना खूप वर आहे आपल्या, ह्याचे आपण ब्रह्मांड वगैरे सगळी म्हणतो ना, ह्याच्या कितीतरी वर आहे, त्याला पोल स्टार म्हणतात बघा. हा आणि तो कसा आप म्हणजे सेंटरला असल्यासारखा आहे. हा एक प्रकार सगळे जे ग्रह लोक तारे आहेत ना, ते एक वायूच्या ह्याने झोताने म्हणा किंवा एक वायूच्या दोर असा म्हणा, रोप्स ऑफ एअर म्हणून लिहिलाय, प्रवाह, एक हवेच्या एक प्रवाहाने ना ध्रुव ताऱ्याशी जोडले गेलेले.
पोल स्टार किती बघा आपल्यापासून 30 कोटी 40 लाख माइल्स सूर्यापासून उंच आहे तो. म्हणजे बघा किती लांब आहे. आणि त्याला से ऑल स्टार्स नक्षत्र टाइड टू ध्रुव लोका विथ रोप्स ऑफ एअर रिव्हॉल्व अराउंड भूमंडळा. हा तर ही सगळ्यांना त्याच्याशी एक प्रवाहाने जोडली गेलेली आहे. खूप लांब आहे आणि उच्च उच्च असं आहे असं लोक पण देतात. आणि ते आजही अढळच आहे त्यांचं स्थान. आणि ते सांगतात की तू नेहमी उत्तर दिशा दाखवशील. तर रात्रीचे प्रवास करणाऱ्या सगळ्यांना ती उत्तर दिशा कळते ह्याच्यामुळे ध्रुव ताऱ्यामुळे. हा अशी हा तर हा ध्रुव आपला मुद्दा काय होता. ध्रुव अर्थार्थी होता म्हणजे त्याला थोडं धन हवं होतं. तर अशी कृष्णांकडे जातात. मग आता ह्या श्लोकात वाचा माताजी कृष्णान काय सांगितलंय बघा त्यांनी. हरे कृष्ण तेषां ज्ञानी नित्य युक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो ज्ञानिनोत्यर्थम अहम् ज्ञानी ज्ञानिनोत्यर्थम अहम् सच मम प्रियः। हरे कृष्ण समीका हरे वाचा। कृष्ण, यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत व्यक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वत्वम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे। हरे कृष्ण माताजी। मग आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यापैकी कृष्णांना प्रिय कोण आहे बघा. तर अत्यंत प्रिय कोण आहे तर जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे. नुसतं ज्ञानी पण नाही तो भक्ती सेवेमध्ये नित्य संलग्न आहे तो सर्वोत्तम आहे. हा तो कृष्णांना त्याला कृष्ण अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कृष्णांना पण तो अत्यंत प्रिय आहे. मग आपले त्यामुळे मार्ग वाटचाल ही तसं बनण्याकडे आपण ठेवायची. हा हा माताजी पुढची स्लाइड घ्या आणि बघा आपण आपल्याला काय जे हवंय ते स्ट्रेट कृष्णांना सांगायचं. मला हवंय मला असं झालं कृष्णांना सांगायचं ते ऐकतात त्यांच्याशी बोलायचं. हा हा माताजी पुढची स्लाइड हरे सॉरी कृष्ण वाचा वाचा. हरे कृष्ण बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मा प्रपद्यते वासुदेवा सर्वमिति समा स महात्मा सुदुर्लभः। हरे कृष्ण हरे कृष्णा, अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो। हरे कृष्ण माताजी। बघा महात्म्याची लक्षण आहेत. म्हणजे एका जन्मातच सगळं होतं असं नाही. फक्त ह्या भक्तीचं कसं असतं ना ह्या जन्मात तुम्ही जिथून सुरुवात केली पुढच्या जन्मात ना सॉरी ह्या जन्मात जेवढी भक्ती केली जेव्हा पुढचा जन्म मिळणार त्याच्या पुढून सुरुवात होते. हा भक्तीचा एक आपला खूप मोठा उपयोग आहे की भक्ती कधी व्यर्थ जात नाही. इथं जेवढी सोडली आहे त्याच्या पुढून पुढच्या जन्मात तुमची सुरुवात असते. बाकी सगळं झिरो असतं. इथं मिळवलेले पैसा घर कपडे लत्ते सारं इथं सोडावं लागतं. पुढच्या जन्मात जे काय असेल तिथून झिरो पासून स्टार्ट असतो. हा पण भक्ती तसं नसतं. आणि एका जन्मातच तुम्ही ह्यांना भेटाल वगैरे अशा म्हणजे ते काही खऱ्यातलं नाही. पण इथे कृष्णच म्हणतात बघा अनेकांना जन्म आणि मृत्यूनंतर आपल्याला जेव्हा वास्तविक ज्ञान येतं तसलं आत्मा आणि परमात्म्यांच्या संबंधाचं की काय मी अस्तित्वातील म्हणजे कृष्ण हेच अस्तित्वातील सर्व गोष्टींचे परम कारण आहे ते जाणून मग तो शरण जातो कृष्णांना. हा आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. महात्मा म्हणजे कोण. त्यांनी कपडे बिपडे दिलेले नाहीत अख्ख्या देशाचा मिळून एकच महात्मा असतो वगैरे असं काही नाही सांगितलेलं आहे. बघा महान आत्मा कोण की जो अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे पण परम कारण कृष्ण असल्याचे जाणून त्यांना शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. तो असतो महात्मा जो आत्मा आणि परमात्म्याचं नातं जाणतो त्यांना शरण जातो. हा हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हे कसं आहे माहितीये आपण तुम्ही जी अल्प बुद्धीची लोक म्हणतात ज्यांना की काय करतात त्यांना जे हवंय ना त्याच्यासाठी ह्यांना देवी देवतांची पूजा करतात. तर आहे ना इथे कृष्ण 23वा श्लोक आहे. हा
स्पष्ट सांगतात की तुम्ही देवी देवतांची पूजा केली तर जास्तीत जास्त त्यांच्या लोकांपर्यंत जाऊ शकाल, कृष्णांकडे नाही जाऊ शकाल. कृष्णांकडे जायला तुम्हाला कृष्णाची भक्ती करायला हवी. ज्या देवी देवतेची पूजा करता तुम्ही त्या लोकात जाऊ शकाल जास्तीत जास्त. आणि तिथं कसं असतं, ह्या देवी देवतांचा स्वर्ग लोकाचा नियम आहे, हे देवी देवता सुद्धा ठराविक कालावधीसाठी, कालावधी भलेही मोठा असेल पण कालावधीसाठी ते त्या पोस्टवर असतात. पुण्य पुण्य क्षीण झालं की पृथ्वीवर एक जन्म घ्यावा लागतो, पुण्य गोळा करून परत वर जायला मिळतं असं असतं. हा पुण्य क्षीण झालं की कोणीही स्वर्गात राहू शकत नाही, खाली यावं लागतं, तसं इथलं नाहीये. एकदा कृष्णाच्या धामात गेला की तिकडेच, ती शुद्ध आध्यात्मिक धाम आहे ती. पुढे आहे तो श्लोक, माताजी पुढची स्लाइड घ्या. अरे कृष्णा, हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्णा. हे बघा, एक तिथं कृष्ण काय सांगतायत की ते बघा काय आहेत पुरुषोत्तम, म्हणजे सर्व पुरुषात उत्तम असे. हा तर पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सारं काही जाणतात, वर्तमान काळात घडत असणार आणि भविष्य काळात काय होणार हे सगळं ते जाणतात. आणि ते सर्व जीवांना पण जाणतात, पण कृष्णांना कोणीही जाणू शकत नाही. हा झाले हा माताजी पुढची स्लाइड. माताजी, आता हे सगळे उजळणी आहे. हाँ चालेल. ही लास्ट श्लोक एक होता. कविता आहे कृष्णांवरची आहे. हा कृष्णाज लव, इट्स सो वंडरफुल, ओ वंडरफुल लव, इट्स सो हाय यू कांट गेट ओव्हर इट, इट्स सो डीप यू कांट गेट अंडर इट, इट्स सो वाइड यू कांट गेट अराउंड इट, ओ वंडरफुल लव. कृष्णाज प्रेमाविषयी केलेली कविता आहे ही, किती छान आहे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हा म्हणजे ते हे सगळं पुढे आता हे रिव्हिजन आहे आपली, हा ते रिव्हिजन आहे. तुम्ही वही हे होमवर्क आहे. तुम्हाला नाही आला ना एखादा प्रश्न तर आम्हाला विचारा. हा तुम्ही हे लिहून काढा, वही असावी आपल्या जवळ आपली वही. ते बघा खाली ते आत्म्याच्या प्राप्तीचे 3 टप्पे वगैरे, परमात्मा म्हणजे भगवंत प्राप्तीचे 3 टप्पे वगैरे, जे नाही येणार ते विचारा आम्हाला. असा झाला आपला अभ्यास. ही ऐश्वर्य आहेत भगवंतांची. लास्ट स्लाइड. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चल झाला आजचा क्लास. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्ही. हा तुम्हाला यस काही शंका असली तर विचारा.